तिथे आता अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, त्याच्यावर नियंत्रण राहिलं नाही, हे आपण जरा तपासून बघितलं पाहिजे. त्यामध्ये अध्यक्ष महोदय, हे गंभीर विषय, कारण महाराष्ट्रातील सगळ्या मुली तिकडे येतात, त्यांच्या सुरक्षितचा विषय केवळ केवळ आरोग्याशी संबंधित तर आता जो निर्माण झालेला प्रश्न आहेच, पण त्यापेक्षाही पुढचा सुरक्षितेचा सुद्धा त्यांच्या विषयी नेहमी ऐरणीवर आलेला आहे. मला एवढंच विचारायचं या निमित्तानं की अध्यक्ष महोदय, तिथे खरं तर या नियमित या मुलींची, कारण मुलींचं हे आहे वसतिगृह आहे, यांची नियमित तपासणीसाठी तिकडे आरोग्याच्या व्यवस्था आपण करण्याची आवश्यकता आहे की नियमित म्हणजे महिन्याभरातून दोन महिन्यातून त्यांची आरोग्य तपासणी? खरं तर हे पाईप लाईन फुटल्यानंतर पाण्याला याची तक्रार द्यायला सुद्धा अध्यक्ष महोदय चार दिवस काही झालं नाही. चार दिवस मुली विळत होत्या सगळ्या त्या ठिकाणी, त्यामध्ये अनेक त्या मुलींना त्रास होता, म्हणून मला तीन तिकडे प्युरिफायर लावले होते. चारसाठी 15-20 दिवस लावले, काय लागत होतं चार प्युरिफायर लावायला? आणून बसवायचं ना शॉर्ट टेंडर नोटीस काढून. म्हणून मला एवढंच सांगायचं या संदर्भात की आपण या हे जे निदर्शनास आलं, कुलगुरूंच्या निदर्शनास का आलं नाही, त्यांनी तातडीनं का कारवाई केली नाही, ठीक आहे आपण आत्ता व्यवस्था केली, पण हे यावर नेहमीसाठी असे प्रश्न या वसतिगृहामध्ये नेहमी तक्रारी येत असतात. माझ्याकडे याच्या यापूर्वी सुद्धा 5-6 तक्रारी त्या संदर्भातल्या आलेल्या आहेत. तर कायमस्वरूपी काहीतरी याच्यावर करा उपाय की तिकडे कमी काय आहे, मॅनपॉवर कमी आहे तिकडे. आपल्याकडे या विद्यापीठामध्ये मी कालच आपल्याशी चर्चा करताना म्हणालो की इकडे साफसफाईसाठी माणसं नाहीत आपल्याकडे, कारण आपण म्हणजे शिक्षकोत्तर कर्मचारी भरले नाहीत. तर हे सगळी या गोष्टी आपण तातडीनं करण्यासाठी एक कायम ठोस उपाययोजना करावी अशी माझी मागणी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 2017 साली आपण जो नवीन विद्यापीठ कायदा स्वीकारला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रातून ही मागणी होती की बाबा विद्यापीठही स्वायत्त असली पाहिजे. आता ती इतकी स्वायत्त आहेत की तिथे कणभर सुद्धा आपलं काही चालत नाही, ही मी काही खंत व्यक्त करत नाही, आणि त्याचेही काही परिणाम आहेत. मग राज्यपालांनी मध्ये म्हणजे कुलगुरूंनी भ्रष्टाचार जरी केला तरी त्यांना राज्यपाल नियुक्त करतात, तर नियुक्त करणारी ऑथॉरिटी काढू शकत नाही. तो करेक्शन केला आणि त्यातून आता एका विद्यापीठावर चाललाय विषय, त्यामुळे थोड्या मर्यादा आहेत, पण आता हा मार्ग काढू. 5 जणांची समिती या निमित्ताने नियमित त्या ठिकाणी पाठवू. आशिष शेलार अध्यक्ष महोदय,